नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपद लाभ योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासन सहकार व पवन वस्त्र उद्योग विभाग यांच्या मार्फत 29 जुलै 2022 चा GR आणि या GR अंतर्गत काही प्रस्तावना देण्यात आलेले आहे। राज्यात बघितलं एकूण 153 लाख शेतकरी असून शेती आणि शेतीशी निगडीत कामाकरिता शेतकरी व्यापारी बँका असो किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून कर्ज घेत असतात। सन 2015, 16, 17, 18, 19 अशा सलग 4 वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान झालेला होता आणि त्यामध्ये 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती। तसेच राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला होता। आणि हिवाळी अधिवेशन 2019 शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती। त्यानुसार याबाबत संदर्भातील दिनांक 27/12/2019 शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता। आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा सन 2020 अर्थसंकलन अधिवेशनात करण्यात आली होती। तथापि मार्च 2020 पासून संपूर्ण देशात उद्भवलेल्या COVID-19 पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने सदर आश्चर्य आश्वासाने जे पूर्तता केली नाही आणि त्यामुळे आता 2022 अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये या गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या। आणि अधिवेशनात अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत जे प्रोत्साहनपर लाभ देण्याचा सण 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदी करण्याची घोषणा करण्यात आलेली होती। त्यानुसार अल्प मुदत पीक कर्जाची पूर्णत्व परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज रकमांची जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपद अनुदान देण्याची शासनाची विचारधीन होती। अखेर शासनाने 29/7/2022 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 जी कर्जमाफी झालेली होती त्याअंतर्गत या योजनेला सुद्धा हेच नाव देण्यात आलेले आहे। आणि या अंतर्गत 27/7/2022 रोजी एक बैठक झालेली होती। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या प्रोत्साहनपद अनुदानाला मान्यता देण्यात आलेली होती। त्यानुसार राज्यातील पूर्णत्व कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपद लाभ देण्याबाबत योजनेचे खालील शासन मान्यता देण्यात आलेले। या अंतर्गत जे शेतकरी होते त्यांनी नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये काही नियमाने अटी देण्यात आलेले ते तुम्ही बघू शकता। GR लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, त्याद्वारे तुम्ही या माहिती सुद्धा बघू शकता। यामध्ये बघितलं तर सन 2018-19 या वर्षामध्ये जर तुम्ही पूर्णत्व कर्ज जे आहे परतफेड केलेला असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल। यामध्ये काही पात्रतांचे निषेध देण्यात आलेले, ज्यामध्ये कर्ज मुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निषेध गृहित धरण्यात येणार आहे। त्याचबरोबर या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अशा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची विचारात घेण्यात येणार आहे। सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक कर्जमाफीचा लाभ मिळालेला शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील। तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्याच्या वारसाने कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपद अनुदानांच्या लाभास पात्र असणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर जे 2019 अतिवृष्टी झालेली होती, महापूर झालेला होता आणि त्यामध्ये जे शेतकरी 2019 कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेले होते तरी पण त्यांना आता या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला महत्वपूर्ण GR होता। GR कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।